नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे माझ्या कोकणातील जावडे गावामध्ये. आणि आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे गोंधळ साजरा केला जातो ना, तो आज आपण पाहणार आहोत. यशवंत कांबळे आणि प्रकाश कांबळे. यशवंत कांबळे, प्रकाश कांबळे, प्रमोद कांबळे आणि लक्ष्मण कांबळे. आणि लक्ष्मण कांबळे, तर यांच्या घरी आज गोंधळ आहे. तर जाऊया आज आमच्या कोकणामध्ये गोंधळ कशा प्रकारे साजरा होतो ना, तो पाहूया. मित्रांनो, पाच घरी तो दोघा मागायचा असताना ते आत्ताच मागून आलेले आहेत. आणि आता इथे सगळी गावची मंडळी जमा झाली आहेत गोंधळासाठी, आपण पाहू शकता. आणि हे आहे कांबळे परिवारांचं घर, इथेच गोंधळ होणार आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता प्रकाश काका कांबळे, तर त्यांच्याच घरी आज गोंधळ आहे, त्यासाठी आलो. आणि आपले व्हिडिओ नेहमीच पाहत असतात ते, आणि काही कमेंट करतच असतात. तर पाहूया आजचा गोंधळाचा व्हिडिओ. आपण पाहू शकता गोंधळाचा चौरंग मध्यभागी ठेवत आहेत. देवळातून आणणार का? देवळातून देव आणणार. हो, देव देवळातून आणणार, बाहेर आणणार. अच्छा अच्छा. ते आता इथे बसवणार, गोंधळी देणार, देव आमचं उठणार. आता घरात गेलेत गोंधळी, देवाला आणणार आता इथे, आणि इथे स्थापन करणार. तीन वर्षाची पांजी घातलेली आहे बाय, म्हणजे हा तुझा मान आहे, तो मान आहे. मित्रांनो, देवाऱ्यातील देव इथे गोंधळाची स्थापन करण्यापूर्वी इथे गोंधळी आहे ना, गोंधळाच्या पूजेची इथे तयारी करत आहेत. सगळी मांडणी, गोंधळाची सगळी मांडणी होईल ना, तेव्हा देवाऱ्यातला देव इथे आणला जाईल. मित्रांनो, गोंधळाच्या सगळी पूजेची तयारी फायनली इथे झालेली आहे. आणि आत्ता देवाऱ्यातून देव आणला जाईल आणि गोंधळ सुरू होईल. Thank you.
Thank you.
देव भाई भवानी गोस्वामी तुमचं बरं बा म्हणजे कांबळे भावकी हा ज्या सार्वजनिक भावकीचा गोंधळ आहे बाय म्हणजे अशापासून जर या भावकीची काय चूक का झाली सर तरी पदार घालून सुखाची बालक्षी तुमच्या अर्धेशा परदेशामध्ये कुठे जाते त्यांच्या पाठीवर 6000 रुपये राहा तुझा हका मग दऱ्या हका पर करशी बाय म्हणजे पायच्या नाकापासून डोक्याच्या केसवान तरी भक्तांची जरी कुठे असतील तुझं नाव घेत पावत जा बाय म्हणजे हा सवाखंडीचा गोंधळ तो माल लेखून घे जेव्हा त्यांची यथाशक्ती होईल 3 वर्षाने बाय म्हणजे तुझी 3 वर्षांनी पांजी होणारच आहे ही कद कांबळे भावकी ही गोंधळ तुझा उत्सव करणारच आहे आणि हा गोंधळ सवाखंडीचा आहे तो माल लेखून घे चांगले Thank you.
बऱ्याच वर्षांनी मी पहिल्यांदा बघितलेला आहे इथला गोंधळ, कोकणातला गोंधळ. छान वाटलं प्रत्यक्षात गोंधळ पाहून. आणि गोंधळासाठी जे कुलदेवता बाहेर आणली जाते ना, ते आता घरात स्थापन करत आहे, घरात नेलेली आहे, आपण पाहू शकता. तर आता सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत आणि गोंधळाचा महाप्रसाद घेत आहेत. तर मी सुद्धा आता जेवून घेतो, जेवायला या. मित्रांनो, गोंधळ आठवण आत्ताच मी घरी जात आहे. तर हा गोंधळाचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.